जे काही हवंय ते झी5 ऍप वर झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आतापर्यंत तरी ब्रो इन लॉ मीटिंग भरवायचे किंवा ऑर्डर द्यायचे. डोंट फॉरगेट, त्यांनी लास्ट मीटिंग तुला या घराचे सगळे अधिकार द्यायला बोलावली होती. ही सगळी नाटक आहेत. ओके मॉन सोनिया, तुला दिलेली पॉवर तुला नाही वापरता आली, इट्स ओके. आणि दादा कधीही ऑर्डर्स देत नाही, तो जे काही करतो ते सगळं आपल्या भल्यासाठीच करतो. ओके हेच तर सांगते ना, हे सगळं तुम्हाला वाटत. आय नो हिम व्हेरी वेल, व्हेरी कनिंग. का लवाड आहे ना तो? प्लीज सोन्या, इनफ. एकतर आजची मीटिंग दादाने बोलावली नाहीये, त्यामुळे तू उगाच त्याला नावं ठेवू नकोस. ओके मला वाटतंय आज आईसाहेब नक्कीच काहीतरी सरप्राईज देणार आहेत. हो या, दॅट रिमाइंड्स मी, सरप्राईजेस. ब्रो इन लॉ मुळे ना या घरात प्रत्येकाला सरप्राईज द्यायची सवय लागली आहे. नाही, आय होप द सरप्राईज इज प्लेझंट. आय एम शुअर नक्कीच चांगला सरप्राईज असणार आहे. होप सो. हां, बाय द वे, ईशा आणि ब्रो इन लॉ घराबाहेर गेले होते कुठेतरी, सो ते येणार आहेत ना मीटिंगला? म्हणजे आय एम जस्ट आस्किंग. हां थांबा इथेच, आईसाहेबांनी थांबायला सांगितलं. आईसाहेब. हो आले. आईसाहेब काय आहे? मला शक्य झालं ना तर रोजच दृष्ट काढीन मी तुमची, कारण अख्ख्या जगात लोकप्रिय झालाय तुम्ही. कुणाची दृष्ट नको लागायला. बरं, कसं वाटलं ईशाच्या घरी? छान झालं, पण मला तुमच्या मेसेजचा अर्थ नाही कळला. त्यात काय अर्थ असायचा? तुमच्या सगळ्यांचा थोडा वेळ हवाय मला. संध्याकाळी जमूया. आईसाहेब काही सिरियस? सगळं समजेल ना संध्याकाळी, आणि काळजी करण्यासारखं काही नाही इतकंच सांगते. ईशा तुला पण यायचं आहे. हा या मंदा, चल तव्यावर टाकूया. ईशा मी जरा. हो सर, माहितीये, जाऊन या तुम्ही रूम मध्ये. महाजन साहेब, सगळी डॉक्युमेंट्स चोख पाहिजे का? होय, ते मी बघतोच आहे, पण अचानक आईसाहेबांनी हे काय ठरवलंय ते काही कळत नाही. मलाही तोच प्रश्न पडलाय, पण आपण तिकडे गेल्यावर कळलंच ना आपल्याला त्यांच्या मनात काय ते. राईट राईट. शेवटी आपण काय हो, हुकमाचे ताबेदार. हे घ्या. सगळे आहेत ना पेपर? हो अगदी अगदी. आपल्याला निघायला हवं. हो, कर्जतला जायचंय. राईट. आईसाहेब वेळेच्या किती पर्टिक्युलर आहेत माहिती ना? अगदी अगदी. या